बाललिसा निमतान मडगावच्या भाटीकर स्कुलात भुरग्यांच्या अंगातले कलेक वाव मिळतो म्हणून दर वर्षा वेगवेगळे स्पर्धा घेतात. या वर्षा स्कुलात वेगवेगळे 14 स्पर्धा घेतल्या. त्यातून रांगोळी, फेस पेंटिंग, दिसाळी तयार करा, मिलर रंगवाप आणि ह्या कितकशच भुरग्यांनी आपल्या कलेक कशी वाट करून दिली ती बघा. चित्रकलेचो शिक्षक सचिन नायक म्हणता, कलेच्या मळार भुरगीं फुडें सरची म्हणून भुरग्यांक वेगवेगळ्यो संधी आम्ही दितोय. समीर भटान भुरग्या कडल्यान बुडकुले आणि मिले रंगून घेतले. आता आम्ही मात्र आमच्या भुरग्यांचे खेळ बघूया. तो मेरेन तुम्ही मात्र खूप जाव नकत आणि दुसरा टीव्ही का लाव नकत. मी रोखडो येतो बघित रावया आमच्या बारक्याल्या सामक्या माणकुल्या सामक्या आम्ही ज्या गोजीर वाण्या म्हणतोय देवाघरची फुलां म्हणतोय ह्या फुलांचे खेळ आणि मेळ खेळ आणि मेळ आणि काही बघू नये त्या खातीर तुम्ही खूप जाव नकत. भुरग्यांना तुमका चाचा नेहरू आवडता? कित्याक आवडटा? असो हो चाचा नेहरू जो भुरग्यांक आवडटा आणि भुरगीं तेका आवडटा. अशा चाचा नेहरूचो वाढदीस जो आपलो सबंद भारतभर साजरो केलो आणि त्या निमतान मडगांवां एंजल केजी जी आसा ते केजी आणि फातोटेची एक आपआरोपी संस्था आसा आणि तसाच नावेलची कला क्रीडा आणि सांस्कृतिक संस्था ह्यांच्यानी बाळदीस साजरो केलो आणि तसाच दांडिया स्पर्धाय साजरी केली. खरंच या सगळ्या स्पर्धांनी आमच्या ह्या चिटुकल्या मिटुकल्या माणुकल्या भुरग्यांनी बरे खेळ केले, बरो नाच केलो, सुंदर आणि सगळ्या लोकांची मनं सामकी जिकान घेतली. सगळ्या संसारातल्या माणकुल्यानो तुमका हो मान जो असा हो तुमच्याच नावार केला आयचो मान. त्याका लागून सगळ्यांक बालदिसाची शुभेच्छा. चाचा नेहरू की जय. म्हणा चाचा नेहरू की जय. शाबास. न्हावेलीच्या रवनाथ कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंडळाची तिसरी गोंय पावण्यावली दांडिया स्पर्धा हालीच झाली. पाळेचे आमदार प्रताप गांवस, न्हावेलीचे सरपंच पंढरी गांवस आणि हेर सामाजिक वावुरप्यांच्या हजेरेंत स्पर्धेचं उद्घाटन झालं. ही दांडिया स्पर्धा बघच्या खातीर न्हावेलीच न्हू तर न्हावेलीच्या कडेकुशीकच्या गांवागांवण्यासून बारीक मोठे जाणटेनाशे कसे भरलेत ते बघा. ही स्पर्धा दर वर्षा अशीच फुलता. Yeah.
नावेलीच्या रवनाथ कला आणि संस्कृतीच्या त्यांच्या क्लबाच्या कार्याचे उजवड घातलं. फातोडेच्या वी फॉर फातोडा ह्या आप ओरबी संस्थेन बालदिनानिमित्तान भुरग्यां खातीर पेंटिंग स्पर्धा दौरलेली. या स्पर्धेक सुमार 400 भुरग्यांनी वाटो घेतला. या वेळार कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक आणि विजय सरदेसाय आणि शेकड्यांनी भुरगी हजर असतली. भुरग्यांच्या अंगातल्या कलेक वाव मिळचो म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलं असं विजय सरदेसायन सांगला. जरा प्रशांत नायकांनी सांगला की कोकणी भाषा मंडळान उजवडा घडलेली शाणी मस्ती सीडी भुरग्यांक देऊन सगळ्या भुरग्यांचा बहुमान केल्याबद्दल त्यांच्या संस्थेक शाबासकी दिली. समीर भटान भुरग्यांच्या मनातली चित्र कागदार बेस भरी उतरायली. कोलमरळ मडगावच्या एंजल केजी स्कुलांतय बालदीस मोठे उमेदीन झालो. केजीच्या बारीक बारीक भुरग्यांनी एका परस एक असा वेगळी वेगळी मुस्तायकी करून आपल्यातली कला सादर केली. भुरगीं सामकीच बारीक तरी त्यांच्यानी आपल्या भाषेन लोकां फुडें येवन धाडस केला. केजीच्या शिक्षकांनी म्हणून भुरग्यांक बरी तयार केली. असल्या कार्यक्रमासून न्हू भुरगीं बरीच फुडें येतात. बघात काय सांगतात ती भुरगीं. Thank you.
समीर भटान केजीतल्या भुरग्यांक बरीच नटून थटून हाडलेली बाल दिसा निमतान वेगवेगळे खेळ खेळपी आमची ही सगळी माणकुली भुरगी भुरग्यांनो नाचात खेळा खूप अभ्यास करा खूप मजा करा मजा केल्याशिवाय जीवनात आनंद येईल सगळ्या संसारातल्या माणकुल्या भुरग्यांनो तो माण कसो माण कसो झालो सांगा आमच्या इसरा लागत त्या खातीर गोपीनाथ @prudentmedia.in तुमची मतां कळ्यात आता परत मेळया फुडल्या शुक्रारा तो मेरेन माणकुल्यानो भरपूर खेळात भरपूर मजा करात नाचात आणि बरी हुशार जायात.